हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज आपण खऱ्या अर्थानं आपसा बोलणार आहोत त्याला आपण आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट असं संबोधतो कारण हा ऍक्ट जास्त न्यूजमध्ये मग न्यूजमध्ये का आहे पहिल्यांदा ते बघूया आपण तर नागालँडमध्ये काही दिवसांपूर्वी एक प्रकार घडला त्याच्यामध्ये आर्मीच्या गोळीबारामध्ये पंधरा सिव्हिलियन नागरिक आहेत जे सामान्य नागरिक आहेत त्यांना स्वतःचा जीव गमावा हो लागला होता मग हा प्रकार का घडला तर आपसपाच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं आर्मीला ज्या एरियामध्ये आपसपा लागू आहे त्या एरियामध्ये आर्मी ओपन फायर करू शकते मग त्याच्यामध्ये जर सामान्य नागरिकाचा जीव जरी जात असेल तरी सुद्धा आर्मीवरती कोणत्याही प्रकारे कायदेशीर कारवाई किंवा कोर्ट मार्शल होत नाही तशी तरतूदच आपसपामध्ये केली गेली आपसपामध्ये डायरेक्ट तरतूद अशी नाही केली की के सामान्य माणसं मेली तर त्याचा काही परिणाम होणार नाही किंवा त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही परंतु तो जो स्पेशल पॉवर दिली गेली आर्मीला ती तिथला जे व्हायलन्स कमी होण्यासाठी दिली गेले तिथलं जे इन्सर्जन्सी आहे ती कमी होण्यासाठी दिली गेली परंतु ते जे आता नेमकं या न्यूज मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं हा प्रकार जो आहे आपसपा जो आहे लेटेस्ट वारंवार परंतु आता न्यूज मध्ये जास्त आहे त्याच्यामुळे लेक्चर बनवते मग आता न्यूजमध्ये काय हे आपल्याला बघणं खरं तर गरजेचं आहे मग आता आपसपा न्यूजमध्ये काय आहे तर काही गाड्यांमध्ये काही नागरिक जात होते आणि आर्मीचा असा गैरसमज झाला की त्या गाड्यांमध्ये सस्पिसियस नागरिक आहेत किंवा घुसखोर आहेत जे व्हॉयलन्स निर्माण करू शकतात किंवा एरियामध्ये डिस्टर्बन्स निर्माण करू शकतात त्या संशयावरून आर्मीन त्यांच्यावरती ओपन फायर केलं त्याच्यामध्ये सामान्य पंधरा नागरिक मारले गेले आणि ते ओपन फायर केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते जे नागरिक होते ते कोण व्यक्ती होत्या त्या विशेष करून भारतीय व्यक्ती होत्या आणि भारतातील तिथलेच नागालँडचे सामान्य नागरिक होते ते आणि त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला परंतु त्यामुळे काय झालं मग आता हे जे आर्मीला पॉवर दिले ओपन फायर करायचे ते कोणी दिले तर गव्हर्नमेंट दिले म्हणजेच काय तर आपसपा तिथे लागू आहे आणि आपसपाच्या अंतर्गत तरतूद अशी आहे की आर्मीला ओपन फायर करण्याचा अधिकार आहे फोर्स यूज करण्याचा अधिकार आहे त्यामुळे खरं तर पहिल्यांदा आपसपा न्यूज मध्ये आला लेटेस्ट पिरियड मध्ये त्यानंतर बातम्या अशा यायला की हा प्रकार घडल्यानंतर कदाचित गव्हर्नमेंट आपसपा नागालँडमधून विथड्रॉ विड्रॉ करू शकते परंतु त्यानंतर काही दिवसांमध्ये होम होम मिनिस्टरने जाहीर केलं की आपसपा जो आहे तो नागालँडमध्ये पुढच्या सहा महिन्यासाठी एक्सटेंड करण्यात येतोय वाढवण्यात येतोय त्यामुळे खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी प्रोटेस्ट सुरू झालं नागालँडमध्ये प्रोटेस्ट काही ठिकाणी मिळालं विरोध पहाव्यास मिळाला पार्लिमेंटमध्ये काही गदारोळ आपल्याला मिळाला त्या त्यामुळे आपसपा जास्त न्यूज मध्ये त्यामुळे आपल्याला आपसापायची डिटेल इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे तीच इन्फॉर्मेशन आता आपण बघण्याचा प्रयत्न करतोय पहिल्यांदा आपल्याला या ऍक्टचं इंट्रोडक्शन बघणं गरजेचं आहे म्हणजे नेमका हा ऍक्ट आधी आला कधी अस्तित्वामध्ये ते तर बघणं गरजेचं आहे तर पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये पास होऊन प्रेसिडेंटनी हे जे शँक्शन केलं ती डेट आहे अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न या दिवशी हा जे बिल आहे याचं कायद्यात रूपांतर झालं म्हणजे हा कायदा एकोणीसशे अठ्ठावन्नला अस्तित्वात आला आणि त्याला आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणजे आपसपा संबोधलं जाऊ लागलं त्यानंतर मग आता स्टेट गव्हर्नमेंट फाउंड डिफिकल्ट टू कंट्रोल म्हणजे हा जो आपसपा आहे तो इनॅक्ट कधी केला जाऊ शकतो अंमलात कधी आणला जाऊ शकतो किंवा लागू कुठं केला जातो जाऊ शकतो जिथं ज्या स्टेटमध्ये स्टेट, स्टेट गव्हर्नमेंट असहाय्य आहे हतबल आहे कशासाठी तर स्टेटमधला जो व्हायलन्स आहे डिस्टर्बन्स आहे तो कंट्रोल करण्यासाठी त्यावेळेस तिथं सेंट्रल गव्हर्न गव्हर्नमेंट अशा प्रकारचा आपसपा लागू करू शकते मग आपसपाच्या अंतर्गत डिस्टर्ब एरिया ही कन्सेप्ट दिलेली आपल्याला डिस्टर्ब एरिया ही कन्सेप्ट नेमकी काय आहे नेमकी डिस्टर्ब एरिया म्हणजे काय ते ऍक्टमध्ये दिलेली पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणारच आहोत त्याच आधी याच्यामध्ये तरतुदी काय काय आहेत ज्या जास्त कॉन्ट्रावल आहेत त्या तरतुदी महत्वाच्या करून पुढच्या आहेत अथॉरिटी टू गॅदरिंग ऑफ ऑर मोर पर्सन्स पाच किंवा जास्त लोकांना जी अथॉरिटी आहे आर्मी आहे ती गॅदरिंग करण्यासाठी एकत्र येण्यासाठी प्रोहिबिट करू शकते बंदी घालू शकते त्याचबरोबर आर्मीला फोर्स यूज करण्याचा इव्हन ओपन फायर ओपन फायर करण्याचा सुद्धा अधिकार आहे गोळीबार करण्याचा सुद्धा अधिकार आहे बलप्रयोग करण्याचा किंवा गोळीबार करण्याचा आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो त्याला आपण हा अधिकार आहे बर आर्मी जी आहे वॉरंट कोणत्याही कुठल्याही प्रिमायसेसची सर्च करू शकते आपण म्हणू शकतो झडती घेऊ शकते त्या प्रिमायसेसची त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर तो आ, सस्पिशियस व्यक्ती वाटला त्यांना तर त्याला विदाऊट वॉरंट अरेस्ट सुद्धा करू शकते त्याचबरोबर फायर मा आर्म्स कोण बाळगत असेल तर त्याला बंदी घालू शकते त्याच्यावरती कायदे कारवाई करू शकते आणि त्याला कोणत्याही प्रकारचे वॉरंटची आर्मीला गरज नाही अशी तरतूद या ऍक्टमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते आता मुळात जो हा ऍक्ट आहे तो आधारित कशावरती आहे मुळात हा ऍक्ट तर तो आधारित आहे डिस्टर्ब एरिया या वरती त्यामुळे आपल्याला डिस्टर्बड एरिया ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे जिथं डिस्टर्ब एरिया असेल ज्या स्टेटमध्ये तिथं आपसपा लागू होऊ शकतो मग त्याच्या अगोदर काय करावं लागतं तर डिस्टर्ब एरिया आहे हे जाहीर करावं लागतं म्हणजेच तो एरिया डिस्टर्ब असणं गरजेचं आहे तरच तिथं आपसपा लागू होऊ शकतो म्हणजे आता डिस्टर्ब एरिया ही कॉन्सेप्ट ऍक्ट मध्ये सेक्शन थ्री मध्ये दिलेली आहे डिस्टर्ब एरिया कोणाला तर वेगवेगळे रिलीजन आहेत वेगवेगळे रेस आहेत आपल्यात लँग्वेज वेगवेगळे आहेत रिजनल ग्राउंड्स वेगवेगळे आहेत कास्ट्स वेगवेगळे आहेत कम्युनिटीज वेगवेगळ्या आहेत आणि या वेगवेगळ्या कम्युनिटीज कास्ट रिजनल ग्रुप्स लँग्वेज रेसियल ग्रुप्स जे आहेत रिलिजन्स आहेत याच्या बरोबरच यांचे वेगवेगळे ग्रुप सुद्धा पडलेले आहेत मग यांच्या डिफरन्स ऑफ ओपिनियन मुळे जर डिस्टर्बन्स निर्माण होत असेल किंवा वॉयलन्स निर्माण होत असेल तर त्या एरियाला डिस्टर्ब एरिया म्हणलं जाईल अशी तरतूद अशी खरं तर डेफिनेशन सेक्शन थ्रीमध्ये आपसअप मध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते हे आपल्याला खरं तर समजून घेणं गरजेचं आहे डिस्टर्ब एरिया म्हणजे काय तर या रिलिजन रेस लँग्वेज रिजनल ग्रुप्स कास्ट आणि कम्युनिटीज याच्या आधारावरती जे वेगवेगळे ग्रुप्स असतात वेगवेगळे समूह असतात त्यांच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन मुळे जो काय वॉयन्स जो काय डिस्टर्बन्स निर्माण होतो त्यांच्यामुळे त्याला आपण डिस्टर्ब एरिया असं म्हणतो जे एरियात अशा प्रकारच्या घटना घडतात त्या एरियाला डिस्टर्बन्स एरिया असं आपण म्हणतो बरं आता डिस्टर्ब एरिया किंवा आपसपा लागू करण्यास सजेस्ट कोण करू शकते किंवा डिस्टर्ब एरिया डिक्लेअर असं कोण करू शकते डिक्लेअर कोण करू शकते एखादा एरिया डिस्टर्बन्स आहे बाबा डिस्टर्ब एरिया आहे एखादा हे डिक्लेअर करण्याची अथॉरिटी कोणाकडे अधिकार कोणाकडे तर पहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे दुसरं गव्हर्नर ऑफ स्टेट राज्याचा जो राज्यपाल असतो त्याच्याकडे तो अधिकार आहे त्याचबरोबर युनियन टेरिटरीचा जसा राज्याचा राज्यपाल असतो तसा युनियन टेरिटरीचा ॲडमिनिस्ट्रेटर असतो आणि त्या युनियन टेरिटरीमध्ये जर डिस्टर्ब एरिया जाहीर करायचा असेल तर तो अधिकार त्या ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ युनियन टेरिटरी याला आहे समजते या तीन ऑथॉरिटीविषयी सगळी म्हणजे तीन अथॉरिटी ज्या आहेत ना या चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिस्टर्ब एरिया जाहीर करण्याचा अधिकार कुणाला आहे तर ते काय कुणाला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट पहिल्यांदा त्यानंतर गव्हर्नर ऑफ स्टेट आणि ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द युनियन टेरिटरी म्हणजे आपण त्याला आपण म्हणू शकतो की युनियन टेरिटरीचा प्रशासक म्हणू शकतो त्याचबरोबर याच्याशी संबंधित टोटल अथॉरिटी आपण म्हणू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे कुणाला आहे तर मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सला आहे परंतु याच्यामध्ये एक्सेप्शन काय आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं जर ठरवलं संबंधित एखाद्या स्टेटवरती निर्णय तो आता समजा नागालँडमध्ये आपसपा लागू आहे आणि नागालँडमध्ये आपसपा समजा महाराष्ट्रामध्ये आपसपा लागू करायचा नागालँड सोडा महाराष्ट्रामध्ये आपसपा लागू करायचा आहे तर ती टोटल अथॉरिटी खरं तर कायद्यानुसार सेंट्रल आहे म्हणजे होम मिनिस्ट्रीकडं आहे परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटला जर वाटलं हा निर्णय स्टेट गव्हर्नमेंटकडून आपण देऊयात आपसपा तिथं लागू करायचा का नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंट तसं करू शकते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे ती टोटल अथॉरिटी सोपवली जाऊ शकते एक्सेप्शनल केसमध्ये असं सुद्धा एक वेगळी तरतूद याच्यामध्ये सांगितली त्याचबरोबर डिस्टर्ब एरियासाठी एक वेगळा कायदाच केलाय आणि तो कायदा कोणता एकोणीशे शहात्तरचा ऍक्ट आहे द डिस्टर्ब एरिया स्पेशल कोर्ट ऍक्ट आहे आणि एखादा एरिया डिस्टर्ब या ऍक्ट अंतर्गत ठरवायचा असेल तर तो फक्त तुम्ही तीन महिन्यासाठी ठरवू शकता एकदा डिक्लेअर केला तर तो तिथून पुढे तीन महिन्यासाठी असेल तीन महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याचं रिनोव्हेशन करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तर पुन्हा पुढच्या तीन महिन्यासाठी डिस्टर्ब एरिया तो ठरवायचा आहे डिक्लेअर करायचा आहे किंवा ते तिथंच संपुष्टात आणावं आहे हे तुम्हाला तीन महिन्यानंतर प्रत्येक तीन महिन्यानंतर डिसिजन घ्यावं लागेल हे खरं तर या ऍक्टमध्ये तरतूद केली गेली डिस्टर्ब एरियाशी संबंधित स्पेशल ऍक्ट आहे नाईनटीन सेव्हन्टी सिक्सचा परंतु याच्यामध्ये एक सजेशन जे आहे ते सजेशन डिस्टर्ब एरिया ठरवायचा की नाही ठरवायचा ते स्टेट गव्हर्नमेंट संबंधित स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा सजेस्ट करू शकते आता सजेशन या शब्दात खूप काय दडले म्हणजे ते स्टेट फक्त सजेस्ट करू शकते त्याचं सजेशन मानणं हे सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारे कंपल्शन नाही सेंट्रल गव्हर्नमेंट सजेशन घेऊ शकते पण ते सजेशन मानावंच अशा प्रकारचं काही कंपल्शन नाही ते सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःच्या बेसवरतीच निर्णय घेणार फक्त स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार काय तर ते वाटलं तर सजेस्ट करू शकताय परंतु ते कंपल्शन असणार नाही हे तर डिस्टर्ब एरियाशी संबंधित जे काही तरतूद आहे ती तर इथं देण्याचा प्रयत्न केलाय जे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आहे पुढं आपल्याला नागालँडशी रिलेटेड इन्सर्जन्सीची जी काही हिस्ट्री आहे तिथं डिस्टर्बन्स निर्माण होण्याची जी काही हिस्ट्री आहे ती सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय ते थोड्या पॉइंट टू मध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा तर नागालँड हे स्टेट नव्हतं नागालँड हिल्स नावाचा जिल्हा होता तो एक आसामचा जिल्हा होता त्यामुळे तोपर्यंत स्टेट अंमलात आलं नव्हतं कधीपर्यंत तर अठराशे एक्क्याऐंशी अठराशे सव्वीस म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत कालावधी आपण बघितला तर तो तोपर्यंत कोणत्याही प्रकारे नागालँड स्टेट हे अस्तित्वात आलेलं नव्हतं सॉरी आणि मग याचा इतिहास आपल्याला डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे ब्रिटिशांनी आसामवरती कब्जा कधी केला तर अठराशे सव्वीस मध्ये केला आणि नागा हिल्स जो डिस्ट्रिक्ट होता आसामचा जिल्हा होता तो अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिशांच्या कब्जामध्ये आला त्यानंतर डायरेक्ट एकोणीसशे शेहेचाळीसचा पिरियड दिलाय एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये नागा नॅशनल काउन्सिलची स्थापना झाली कुणाच्या लिडरशिप खाली तर इथं अंगामी झापू फिजो ही एक पर्सनॅलिटी आहे यांच्या अंतर्गत यांच्या तर लिडरशिप खाली नेतृत्वाखाली हे नागा नॅशनल काउन्सिलची म्हणजे एन एन सीची स्थापना झाली आणि त्यांची मागणी अशी होती की नागालँड हे इंडिपेंडंट स्टेट आहे अशी त्यांची मागणी होती ऑगस्ट चौदा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये म्हणजे एकंदरीत नागालँड हा स्वातंत्र्य देशच आहे अशा प्रकारची मागणी इंडिरेक्टली त्यांनी केलेली त्यावेळेस आपल्याला पाहाव्याच मिळते पुढं काय झालं मग बावीस मार्च बावीस एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी काय केलं अंडरग्राउंड नागा फेडरल गव्हर्नमेंट ची स्थापना केली अंडरग्राऊंड नागा फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे ही आपल्याला वाटचाल यांची कुठं जाताना दिसते तर नागालँड हे नवीन एक देश आहे स्वतंत्र देश आहे आणि तो आम्ही स्वतंत्र करणार याच्याकडे त्यांची वाटचाल जात असताना आपल्याला पाहाव्याच मिळते वाटचाल होत असताना पहाव्याच मिळते त्यांनी मग अंडरग्राउंड नागा फेडरल गव्हर्नमेंटची स्थापना केली नागा फेडरल आर्मीची सुद्धा अंडरग्राउंड स्थापना केली त्यांनी आपल्याला मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या लक्षात हे आल्यानंतर ऍक्शन घेणं साहजिकच आहे कारण हे देशविरोधी कारवाई आहे देशद्रोहाची कारवाई आहे त्यामुळे गव्हर्नमेंटनं आर्मीत पाठवली हो तिथं आणि एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये स्पेशल पॉवर ऍक्ट जो आर्मीचा आहे तो म्हणजे आपसपा तिथं इनॅक्ट केला गेला लागू केला गेला आणि त्याच पिरियडमध्ये एकोणीशे अठ्ठावन्न मध्येच खऱ्या अर्थानं आपसपा जो आहे तो अस्तित्वात सुद्धा आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते आणि आपसपा अशा प्रकारच्या इन्सर्जन्सीस आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठीच त्यांना मुळापासून सखोल नष्ट करण्यासाठीच खऱ्या अर्थानं आपसपाचा पास केला गेला होता आणि त्याच्यामध्ये नागालँडच्या इन्सर्जन्सीचा खूप मोठा रोल आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजू शकता त्याचबरोबर नागा हिल जे आहे ते आसामचा एक डिस्ट्रिक्ट होता आणि त्याचं नागालँड या स्टेटमध्ये रूपांतर कधी झालं तर, तर एकोणीसशे त्रेसष्टला ला नागालँड हे नवीन स्टेट अस्तित्वात आलं त्यामुळे एकोणीसशे त्रेसष्ट ही डेट खूप महत्वाची ठरते नागालँडच्या इतिहासामध्ये त्याचबरोबर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला काय झालं तर आता नागा नॅशनल काउन्सिल जी होती ती खऱ्या अर्थानं अस्तित्वात होती तोपर्यंत म्हणजे कार्यरत होती तोपर्यंत परंतु त्याचे तो बा, जे लिडर होते त्यांनी शिलाँग अकॉर्ड जो आहे शिलाँगचा करार जो आहे तो खरं तर भारतासोबत केला आपण म्हणू शकतो भारतीय अथॉरिटीसोबत केला आणि त्यांनी जे काय त्यांची कारवाई होती ती कारवाई मागे घेतली आर्म्ड जे आहे ते गिव्हअप केलेले त्यांनी आपल्याला पाहाव्याच मिळतात त्यामुळे तिथं असं वाटलं होतं की आपल्याला हे सगळे इन्सर्जन्सी किंवा डिस्टर्बन्स जो आहे तो संपुष्टात येईल परंतु तिथून पुढे एक पर्सनॅलिटी आहे थुआंग लेंग माउवा ही एक पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी चायनामधून कारवाई करत होती आणि शिलाँग अकाउंट जो आहे त्यांना टोटली त्यांनी विरोध केला अशा प्रकारचा कोणताही आम्ही मान्य करणार नाही असं त्यांनी घोषणा केली आणि त्यांना फॉलो करणारे जवळजवळ एकशे चाळीस मेंबर होते जे त्यांच्यासोबत कार्य करत होते आणि त्यांनी नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापना स्थापन केली नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण एन एस सी एन असं संबोधतो याची स्थापना केली परंतु भविष्यामध्ये जर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा पिरियड बघितला तिथून पुढचा आठ वर्षाचा पिरियड बघितला तर याच्यामध्ये स्प्लिट झालेले पाहावास मिळाले याच्यामध्ये दोन विभाग पडले ते दोन विभाग एन एस सी एन आय एम एक होता आणि एन एस सी एन के एक होता अशा प्रकारचे दोन विचारसरणीचे दोन गट त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये एन एस सी एन के जो होता तो कालांतराने लुप्त पावला आणि आतापर्यंत कार्यरत आहे तो एन एस सी एन आय एम हा कार्यरत आहे आणि याचे सुद्धा रोल तिथं नागालँडमध्ये डिस्टर्बन्स फैलवण्यामध्ये असतो आस असं कधी कधी त्याच्यावरती टीका सुद्धा होत असते त्यामुळं खऱ्या अर्थानं ना, नागालँडमध्ये आजपर्यंत आपसपा लागू आहे कार्यरत आहे असं आपण म्हणू शकतो इथं आपण नागालँडची इन्सर्जन्सी बघितली की नागालँड डिस्टर्ब एरिया काय आहे तर अशा प्रकारच्या काही संघटना आहेत की त्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं तिथं इन्सर्जन्सी अशा होतात तिथे मोठ्या प्रमाणात कधी कधी होतो त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तिथं आपसपा लागवून करण्याची गरज होती आणि तो आतापर्यंत खऱ्या अर्थानं लागू गव्हर्नमेंट करत आलेली आहे समजते तुम्हाला पुढं आता आपल्याला नागालँड सॉरी आपसपा जो आहे तो किती स्टेटमध्ये कोणकोणत्या स्टेटमध्ये ऍक्टिव्ह आहे अंमलात आणलेला आहे लागू केलेला आहे ते सांगितले त्याचबरोबर अगोदर लागू केला होता परंतु परत रिफील केला गेला अशी पण स्टेट दिलेत आणि अशी पण स्टेट आपल्याला दिलेत की त्या स्टेटमधल्या काही भागांमध्ये आपसपा लागू आहे आणि काही भागामध्ये आपसपा लागू नाही मग त्याच्यामध्ये एंटायर एरिया जो आहे म्हणजे एंटायर स्टेटवर आपसपा असणारे स्टेट कोणकोणते आहे तर तिथं इथं लद्दाख आहे आपल्याला पाहावं मिळते आसामचा एरिया इथं असलेला आपल्याला पाहावं मिळतंय त्याचबरोबर मणिपूरचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळते म्हणजे एकंदरीत स्टेटचा जर विचार केला तर नागालँडमध्ये टोटली आपसपा लागू आहे टोटल स्टेटमध्ये आपसपा लागू आहे आसाममध्ये टोटल स्टेटमध्ये आपसपा लागू आहे मणिपूरमध्ये काही एरियांमध्ये आपण म्हणू शकतो आपसपा लागू आहे काही एरियांमध्ये नाही परंतु रेडमध्ये दिले म्हणजे एंटायर स्टेटमध्ये आपसपा तिथं लागू आहे परंतु एक्सक्लुडिंग असेंब्ली कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युअन्सीज काही कॉन्स्टिट्युशन मतदारसंघ जे आहेत ते काही मतदारसंघ त्याच्यातून वगळण्यात आलेले आहेत परंतु ते खूप थोडा एरिया असल्यामुळे टोटल एरियाला आपण म्हणू शकतो आपसपा टोटल मणिपूरला लागू आहे त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशमध्ये काय आहे तर अरुणाचल प्रदेश प्रदेशमध्ये सिलेक्टेड एरियामध्ये आपसपा लागू आहे टोटल स्टेटमध्ये आपसपा लागू आहे असं आपण म्हणू शकता सिलेक्टेड एरियामध्ये आपसपा लागू आहे त्याचबरोबर पुढे जम्मू काश्मीरचा एरिया दिला आता जम्मू काश्मीरमधून लद्दाख झाले लोक टोटली आपसपा लागू आहे काश्मीरचा एरिया आपण बघितलं तर त्याच्या सिलेक्टेड एरियामध्ये आपसपा लागू आहे बाकीच्या एरियामध्ये नाही आता असे काही स्टेट आहेत ज्याच्यामध्ये भूतकाळामध्ये आपसपा लागू होता तिथं परंतु त्यानंतर रिपील करण्यात आला असा स्टेटमध्ये पंजाब आहे पंजाबमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत आपसपा लागू होता त्यानंतर तो रिपील करण्यात आला रद्द करण्यात आला त्याचबरोबर पुढे मेघालयामध्ये होता त्रिपुरामध्ये होता यांच्या मध्ये सुद्धा आपसपा लागू होता तो वापस घेण्यात आला त्रिपुरामधला दोन हजार पंधरामध्ये रिपील करण्यात आला होता रद्द करण्यात आला होता पण बाकीचे जे स्टेट आत्ता मी सांगितले त्याच्यामध्ये एंटायरली किंवा सिलेक्टेड एरियामध्ये आपसपा अजून सुद्धा लागू आहे हा जो मॅप आहे तो व्यवस्थितरित्या करून ठेवा नेमकं कोणकोणत्या स्टेट स्टेटमध्ये लागू आहे आपसपा याचे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे पुढे आपल्याला या स्लाइडमध्ये काय दिले तर नेमकी कॉन्ट्रावर्सी काय काय आहेत आपसपाशी रिलेटेड कॉन्ट्रावर्सी कोण कौन आहेत तर पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला दिले अप्सोलूट पॉवर विदाउट बींग अकाउंटेंट म्हणजे आर्मी जी या ऍक्टच्या अंतर्गत फोर्सेस जे करतात ओपन फायर करतात काही लोक मारले जातात त्याच्यामध्ये सिव्हिलियन नागरिक सुद्धा काही प्रिमायसेसची झडती घेत आहेत मग हे जे ह्युमन राईटचं व्हायलेशन आहे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या राईट्सचं व्हायुलेशन आहे याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अकाउंटेंट नाहीत म्हणजेच काय तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे जर चूक त्यांच्याकडून झाली तर कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही कोर्ट मार्शल होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते कोणत्याही प्रकारे अकाउंटेंट नाही त्याच्यासाठी त्याचबरोबर ह्युम ह्युमन राईट व्हायलेशन त्यांच्याकडून होत अट्रॉसिटी प्रकरण घडतायत हे सुद्धा याच्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले त्याचबरोबर हा जो आपसप आहे तो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट ह्युमन राईट जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन झालेलं आहे इंटरनॅशनल लेवलला त्याचं व्हॉयलेशन करतो हे ऍक्ट त्याचबरोबर इंटरनॅशनल कव्हेंट ऑन ए सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स पॉलिटिकल अँड सिव्हिलियन राईटसाठी जे इंटरनॅशनल कव्हेनंट झाला आहे त्याचा सुद्धा हा ऍक्ट जो आहे तो व्हायलेशन करतो असं इथं सांगितलंय त्याचबरोबर कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर टॉर्चर टॉर्चरच्या अगेन्स्ट कन्व्हेन्शन झाले त्याचा भारत देश हा सिग्नेटरी कंट्री सुद्धा आहे तरी सुद्धा हा ऍक्ट इथं लागू आहे हा ऍक्ट याचं सुद्धा व्हायलेशन करतो असं सांगितलंय त्याचबरोबर जीवन बी पी जीवन रेड्डी कमिटी आहे त्याची त्यांनी दोन हजार पाच मध्ये ती कमिटी होती त्याचबरोबर दोन हजार सात मधली सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन होतं त्याचबरोबर विरट विरप्पा मोईली यांची कमिटी होती त्या कमिटीने सुद्धा वेगवेगळे रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं जुक्त माप कशाला आहे तर हा ऍक्ट रिपील केला जावा रद्द केला जावा त्याचबरोबर जस्टिस वॉर्मा कमिटी विषय इथं दोन हजार तेरामध्ये जी जस्टिस वॉर्मा कमिटी होते त्या कमिटीनं जे काही रिकमेंडेशन दिलेले आहेत ते सुद्धा इथं दिले त्याचबरोबर जस्टिस हेगडे कमिशन आहे त्यांनी सुद्धा सपोर्ट केला नीड टू द कमिटेड अंडर द अँड एंड द इफेक्टिव्ह इम्प्युनिटी एन्जॉइड बाय सिक्युरिटी फोर्सेस या दोन्ही काय कमिटीनं काय कमिटी सांगितलंय की जे सिक्युरिटी फोर्सेसला एक्सटेन्सिव्ह पॉवर याच्या अंतर्गत दिलेल्या आहेत केलेल्या आहेत ज्या एक्सटेन्सिव्ह पॉवर दिले गेल्या आहेत त्याचा कधी कधी गैरवापर होतो त्या एक्सटेन्सिव्ह पॉवर ज्या आहेत त्या परत घ्याव्यात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असंच या कमिटींनी सांगितलं होतं त्याचबरोबर हेगडे कमिशनचं सांगितलं दोन हजार तेरामधले मधले त्यांनी एक वेगळा रिपोर्ट मणिपूरशी रिलेटेड दिला होता आणि मणिपूरशी रिलेटेड सांगितलं होतं की मणिपूरमध्ये जे सेक्युरिटी फोर्सेसकडून कारवाई होतात त्याच्यामध्ये अॅब्युसिसची प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात आहेत हरॅसमेंट लोकांची केलेली खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना टॉर्चर केलेलं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आहे म्हणजे एकंदरीत ह्या सुद्धा कमिटीनं हा जो ऍक्ट आहे तो त्रुटी त्याच्यामध्ये खूप आहेत असं सांगणारा रिपोर्ट जो आहे तो हेगडे कमिशन सुद्धा दिला होता आता हे ज्या वेगवेगळ्या कमिटीज आहेत त्यांचा रिपोर्ट लक्षात राहू द्या तुम्हाला मेन सायन्स सायन्समध्ये खूप महत्वाचं होऊन बसतं रिपोर्ट विषयी वगैरे इन्फॉर्मेशन देणं त्यामुळं त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित्या काढून ठेवा या ज्या कमिटीशन मी सांगितलं आता इथं तुम्हाला त्याचं व्यवस्थितरित्या नोट्स काढून ठेवा जेणेकरून तुमच्या तुम्हाला प्रीला जरी क्वेश्चन एखाद्या कमिशनवरती विचारला तरी तो यशस्वी अटेम्प्ट करता येईल आणि मेन्सला तुम्ही एसए मध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल देऊ शकताय वेगवेगळ्या अन्सर रायटिंगमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल देऊ शकता आपलेटेड जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला अशा प्रकारचे कमिशन्स माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्या रिपोर्टमध्ये त्या कमिशननं काय रिकमेंडेशन दिले ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर अशी एक्झाम्पल तुम्ही अन्सर रायटिंगमध्ये देत असाल तर मार्क्स मिळण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ती आतापर्यंत आपण काय बघितलं तर या हा ऍक्ट जो आहे त्याचे निगेटिव्ह पॉइंट काय आहेत म्हणजे कॉन्ट्रावर्सीस काय परंतु हा ऍक्ट आतापर्यंत लागू आहे म्हणजे त्याची गरज पण आहे मग ती गरज काय आहे हे या स्ला स्लाइडमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये जर आपसपा नसेल तर जे काही स्टेटमध्ये इन्सर्जन्सी चालतात देशद्रोही कारवाई चालतात किंवा व्हायलन्सी रिलेटेड काही सस्पिशियस एक्टिव्हिटी चालतात त्याला जर टोटली नष्ट करायचं असेल तर आपसपा असावाच पाहिजे असं आर्मीची मागणी आहे किंवा फोर्सेसची मागणी आहे जर आपसपा नसेल तर आपण अशा प्रकारच्या ज्या कारवाई आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही त्याचबरोबर आपले बॉर्डर जे आहे ती प्रोटेक्ट करू शकत नाही त्यामुळं आपसपाचं एक वेगळं महत्व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीतून सुद्धा आहे आणि इंटरनल आणि एक्सटर्नल सुरक्षेच्या दृष्टीतून सुद्धा आहे असं महत्त्व आपसपाचा असलेलं आपल्याला पाहावंस मिळते त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं सिक्युरिटी फोर्सेस ना जर इन्सर्जन्सीवर नियंत्रण ठेवायचं असेल इंटरनल सेक्युरिटीवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर अत्यंत तो गरजेचं आहे आणि आर्मी जी कारवाई करते या ऍक्टमध्ये जरी अब्सुल्युट पॉवर त्यांना दिलेल्या असल्या वार। तरी सुद्धा आर्मी जी आहे ती स्वतःची डिग्निटी स्वतःचे नियम पाळूनच कारवाई करते अशा प्रकारचा निर्माण सुद्धा वारंवार फोर्सेस कडून दिला जाताना आपल्याला पाहावास मिळतो त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपल्याला प्रोटेक्ट प्रोटेक्शन आपल्या कंट्रीचं करायचं असेल इंटरनल सेक्युरिटी करायची असेल शांतता निर्माण करायची असेल शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपसपाची खूप गरज आहे असं कुठंतरी सांगणारी ही स्लाइड असलेली आपल्याला पाहावास मिळते एकंदरीत आपण ज्यावेळेस आपसपाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला जसे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत तसे आपल्याला निगेटिव्ह पॉईंट सुद्धा दिसतात मग दोन्ही पॉईंटचा विचार करतात जर वे फॉरवर्ड विचार आपण केला तर त्याच्यामध्ये काय पॉईंट येऊ शकतात ते इथं सांगितले शुड बी अमेंडेड म्हणजे आताचा जो आपसप आहे त्याच्यामुळे अनेक ह्युमन राईट व्हायलेशनच्या केसेस बाहेर येतात ह्युमन राईट व्हायलेशन झालं किंवा मानवी अधिकारांचं वेगवेगळ्या प्रकारे व्हायलेशन होतंय अट्रॉसिटीच्या केसेस बऱ्याच घडत आहेत ते जर कमी करायचं असलेला असेल आपल्याला तर त्याचा सगळ्यांचा अभ्यास करणं आपण काय करायला पाहिजे याच्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे असा पहिला पॉईंट सांगितला त्याचबरोबर क्रेडिबिलिटी जी आहे म्हणजे आर्मीवरती फोर्सेसवरती वारंवार जे काय आरोप लागत आहेत ह्युमन राईट व्हायोलेशनचे किंवा बाकी सर्व जे आतापर्यंत आपण बघितले ती जर आपण पोझिशन त्यांची चांगली करायची असेल तर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये दुरुस्ती होणं हे गरजेचं आहे असं सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि आर्मी वारंवार हे सांगितलं की आर्मी जे आहे ती त्यांची क्रेडिबिलिटी डिग्निटी मेंटेन करत असते नियम मेंटेन करत असते जसं की आपण शेवटच्या स्लाईडमध्ये बघितलं याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितलं त्याचबरोबर जे ह्युमन राईट ची केसेस आहेत आणि त्याच्यास रिलेटेड जे काय कोर्ट मार्शल्स झालेले आहेत फोर्सेसचे फोर्स ऑफिशल्सचे ते कोर्ट मार्शलची आकडेवारी पब्लिक केली के जावे आर्मीकडून असे त्यामुळे सुद्धा मान माणसांमध्ये मा वेगवेगळे जे विचार आहेत निगेटिव्ह पॉईंट्स आहेत काय पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामध्ये क्लॅरिटी यायला मदत होईल म्हणजे आर्मीवरती सुद्धा कारवाई झालेली आहे जर चुका त्यांनी केल्या केल्या असेल तर हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे जर कोर्ट मार्शल अशा प्रकारचे किती झाले किती झाले नाहीत याची आकडेवारी सुद्धा देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एक ट्रान्सपरन्सी एक अकाउंटेबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण होईल त्यामुळे ही जी कॉन्ट्रवर्शी आहे ती कमी होण्यास मदत होईल असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावंस मिळतंय त्याचबरोबर ते। इन्सर्जन्स जे ग्रुप आहेत इन्सर्जन्सी निर्माण करणारे जे ग्रुप आहेत त्यांना आपसपाच्या अंतर्गतच आपण फोर्सच्या अंतर्गतच समूळ नष्ट करतो भाग नाहीये तर त्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून डायलॉग्स करून सुद्धा आपण त्यांना त्यांचं विचार परिवर्तन करू शकतो तसा सुद्धा आपण प्रयत्न करण्यासाठी कोणतीतरी अथॉरिटी निर्माण करणं गरजेचं आहे कोणता तरी कायदा आणणं गरजेचं आहे असं या स्लाइडमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर डेव्हलपमेंट डेफिसिट आता तिथं डिस्टर्बन्स आहे व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहे लोक खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीत सहभागी होत आहेत तिथं डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कारण आणखी एक असू शकतं की तिथं डेव्हलपमेंट पोहोचलेलं नाही तिथला विकास तेवढा झाला नाही मग तिथं आपल्याला इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे इंडस्ट्रीलायझेशन करणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे असा सुद्धा एक वेगळा पॉईंट या स्लाइडमध्ये सांगितलं जर तसं आपण करत असेल तर ती लोक लोकांना रोजगार वेळेवर मिळेल जीवनावश्यक गरजा त्यांच्या भागतील एज्युकेशन त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकेल ते इतर मोठमोठ्या शहरात जाऊन नोकरी करू शकतील तेवढी ते काबिलियत त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्यामुळं खरं तर तशा पद्धतीनं सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे असं या एअरुटेलमध्ये सॉरी या स्लाइडमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहावेस मिळतोय म्हणजे हा सुद्धा एक पॉइंट असू शकतोय आपसपा न यूज करता आपण इन्सर्जनशी कमी करण्याचा डिस्टर्बन्स कमी करण्याचा म्हणजे एकंदरीत या मध्ये पर्याय सांगितले आपसपाला काय तर पहिला तर पर्याय सांगितलं की आपसपामध्येच अमेंडमेंट व्हायला पाहिजे दुरुस्ती व्हायला पाहिजे म्हणजे ह्युमन राईटचं जे व्हायलेशन वगैरे होते त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांच्या मानवी अधिकारांचं हनन होऊ नये त्याचबरोबर कोर्ट मार्शल म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती पब्लिक करायला पाहिजे फोर्सेसने जे काही कोर्ट मार्शल झाले झाले नाही ह्युमन राईटचं व्हायलेशन झालं किंवा कशा पद्धतीने कारवाई होत असते आपल्या अंतर्गत याच्यामध्ये जर ट्रान्सपरंटी निर्माण करायची ट्रान्सपरन्सी निर्माण करायची असेल पारदर्शकता निर्माण करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे काय डेटा आहे तो पब्लिक करायला पाहिजे असं सांगितलं त्याचबरोबर डायलॉग न सुद्धा हा प्रश्न सुटू शकतोय म्हणजे जे इन्सर्जन्स ग्रुप आहेत जे डिफरंट ओपिनियनचे ग्रुप आहेत त्यांच्यासोबत बोलून सुद्धा हा प्रश्न सोडू शकतो आपण तिथलं जे डिस्टर्बन्स डिस्टर्बन्स आहे तो कमी करू शकतो म्हणजे डायलॉग हा एक पर्याय सांगितलेला पाहावस मिळतात त्याचबरोबर डेव्हलपमेंट तिथली जर आपण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट केली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली तर आपण चांगल्या पद्धतीनं त्या लोकांना आपल्यामध्ये सामावून करू घेऊ शकतोय तशा प्रकारच्या चुकीच्या कारवायांपासून त्यांना वेगळं करू शकतोय आप समूहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आपण इन्वॉल्व्ह करून घेऊ शकतोय इथं एवढी खरं तर इन्फॉर्मेशन होती आपसपास रिलेटेड सखोल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केला आहे अशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा जो आपसप ऍक्ट आहे तो समजावून सांगू शकलो असेल तो ही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोजेशन करू शकेन आणि आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनाही शेअर करा जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांनाचा फायदा होऊ शकेल सो या ठिकाणी मी तुमच्या रजा घेतो भेटूया आपण द हिंदूच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर जय हिंद